स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल आर्मी भरती गुरु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अग्निवीर आर्मी भरती संदर्भात महत्वाचे असे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला भरती संदर्भातल्या अपडेट चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील या ठिकाणी पहा न्यूजपेपरला आलेले अपडेट आहे अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अग्निवीर भरतीसाठी या ठिकाणी वयोमर्यादा देखील वाढणार आहे आणि लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या ठिकाणी पाहू शकता लोकमत न्यूजपेपरची ही अपडेट आहे पन्नास टक्के अग्निवीरांची लवकरच लष्करात भरती केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केलेला आहे अग्निवीरांपैकी पन्नास टक्के युवकांना पुढील चार वर्षामध्ये भारतीय लष्करात भरती करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे सध्या दर चार वर्षांनी पंचवीस टक्के अग्निवीरांना लष्करात भरती होण्याचा पर्याय दिला जातो परंतु अग्निवीरांच्या प्रत्येक बॅचमधून सुमारे पन्नास टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा लष्कराचा प्रस्ताव आहे तांत्रिक भरतीसाठी वयोमर्यादा वाढणार आहे या ठिकाणी पाहू शकता तांत्रिक भरतीसाठी वयोमर्यादा देखील वाढणार असल्याची माहिती यामध्ये स्पष्ट झालेली आहे अग्निवीरांच्या तांत्रिक भरतीसाठी या अगोदर कमाल वयोमर्यादा एकवीस होती आता ती एकवीसवरून तेवीस वर्ष म्हणजे दोन वर्ष वयोमर्यादामध्ये वाढ करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता एकवीसवरून तेवीसवर गेलेले आहे आणि एकवीस वरून तेवीस वर वयोमर्यादा करण्याचा लष्करा लष्कर विचार करत आहे आय टी आय आणखीन विचार करत आहे या ठिकाणी पहा आणि तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये संधी दिली जाईल पहिल्या बॅच मध्ये पन्नास अग्निवीर माघारी अग्निवीर म्हणून भरती झालेले अनेक युवक प्रशिक्षण अर्धवट सोडत असल्याचे समोर आले आहे अन्यथा चांगली संधी मिळालेल्या पहिल्या बॅच मधील पन्नास अग्निवीरांचे प्रशिक्षण सोडल्याचे म्हटले गेले आहे या ठिकाणी सध्या प्रशिक्षण सोडून प्रशिक्षण सोडून जाण्याबाबत कुठलाही नियम नाही परंतु दुसरीकडे तीस दिवस तीस दिवसापेक्षा अधिक कालावधी वैद्यकीय रजेवर असणाऱ्या अग्निवीरांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे एकीकडे अग्निवीरांना प्रशिक्षण सुरू होताच तीस हजार प्रतिमा वेतन मिळते त्यामुळे प्रशिक्षण अर्धवट सोडणाऱ्या अग्निवीरांकडून त्यांचा खर्च जो आहे तो वसूल करण्याचाही लष्कर विचार करत आहे आणि लष्करात भरती होत देश सेवा करण्याचे स्वप्न होते भरती होणाऱ्या युवकांना चांगल्या सुविधा आणि नोकरीची सुरक्षितता दिली जात असे परंतु अग्निवीर योजना मुळातच चुकीची असून अनेकांचे देशसेवेचे स्वप्न या योजनेमुळे भंगलेले आहे अशी ही माहिती यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि अग्निवीर भरतीसाठी जे विद्यार्थी तयार क तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अग्निवीर भरती लवकरच सुरू होत आहे पन्नास टक्के अग्निवीरांची भरती लष्करामध्ये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे भरतीसंदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद